हॅलो फ्रेंड, वेलकम टू द SVC क्लासिटेक। मित्रांनो, सर्वात अगोदर मी विनंती करेल, जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात अगोदर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशनचा पार्ट 3 बघायचं आहे। पार्ट 2 आपण ऑलरेडी बघितलं, त्याच्यामध्ये केमिकल इक्वेशन जे कसे लिहायचे, वर्डमध्ये कसे लिहायचे, नंतर फॉर्म्युल्यामध्ये कसे लिहायचे, त्यानंतर व्हॉट इज द बॅलन्स इक्वेशन, व्हॉट इज द अनबॅलन्स इक्वेशन हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आपल्याला हाऊ टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन, जे केमिकल इक्वेशन असतात त्याला बॅलन्स कसं करायचं। तर मित्रांनो, नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, त्याच अगोदर बघा, जर तुम्हाला नोट्स हवे असतील किंवा ई बुक हवे असतील तर तुम्ही काय करू शकता, ह्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि प्ले स्टोअरवर सुद्धा हे उपलब्ध आहे। तर आता मित्रांनो, डाउनलोड करा। जर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता। आमचा व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे 86 57 33 22 80 वर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन हे आपण बघितलं। तर बघा मित्रांनो, आता जी रिॲक्शन असतात, इन अ रिॲक्शन टोटल मास ऑफ इच इलिमेंट इन द रिॲक्टन्स अँड टोटल मास ऑफ इच ऑफ अ रिस्पेक्टिव्ह इलिमेंट्स इन अ प्रोडक्ट, म्हणजे जे काही रिॲक्टन्स म्हणजे टोटल मास आहे, बरोबर आहे, आणि जे प्रोडक्टमध्ये टोटल मास आहे कसं असते, इक्वल असते, हे आपण मागच्या लेसनमध्ये किंवा क्लास 9 बघितलेलं आहे। त्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणतो। काय म्हणतो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की जे इक्वेशन जर बॅलन्स नसतील तर त्याला बॅलन्स करायचं कसं, ठीक आहे। इक्वेशन बॅलन्स नाही आहे तर बघा मित्रांनो, इथं आपल्याकडे एक केमिकल इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे, NaOH प्लस H2SO4, ठीक आहे। देन जे प्रोडक्ट आहे हे झाली रिॲक्टन्स, हे रिॲक्ट झाले, त्याच्यापासून जे प्रोडक्ट काय झालं बघा, Na2SO4 प्लस H2O, तर हा काय प्रोडक्ट आहे, म्हणजे सोडियम क्लोराईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड हे ॲड केले, त्यानंतर आपल्याला काय भेटले, सोडियम सल्फेट अँड वॉटर हे भेटलेलं आहे, बरोबर आहे। आता हे इक्वेशन बॅलन्स इक्वेशन आहे का, तर मग ते चेक करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, सर्वात अगोदर जे काही रिॲक्टन्स आहेत आणि जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये इलिमेंट्स किती आहेत किंवा त्या इलिमेंट्समध्ये इलिमेंट ॲटम किती आहेत हे आपल्याला लिहावं लागेल। तर सर्वात आपण सोडियमचा इलिमेंट घेतला, तर बघा रिॲक्टन्स म्हणजे इकडं बघा, सोडियमचा एक ॲटम आहे आणि नंबर ऑफ ॲटम इकडं बघा, इकडं सोडियमचे 2 ॲटम आहेत, बघा इथं दिसतं तुम्हाला, बरोबर आहे, सोडियमचे इथं 2 ॲटम आहेत, म्हणजे हा इलिमेंट बॅलन्स नाही। त्यानंतर ऑक्सिजनचे बघा, इथं 5 आहेत, इथंसुद्धा 5 आहे, हे इथं बॅलन्स आहे। त्यानंतर हायड्रोजन बघा, हायड्रोजनचे इथं 3 आहेत, म्हणजे बघा हायड्रोजन कुठं 3 आहेत, तर बघा हा 2 आणि हा इथला 1, म्हणजे रिॲक्टन्स म्हणजे 3 ॲटम आहेत हायड्रोजनचे, आणि प्रोडक्टमध्ये बघा मित्रांनो 2 आहेत इथले, बरोबर आहे, तर हे सुद्धा बॅलन्स नाही आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, खाली सल्फरमध्ये बघा, इथं 1 इलिमेंट आहे, बरोबर आहे, इथं बघा मित्रांनो, ह्या S इथं 1 इलिमेंट आहे, इकडं सुद्धा 1 इलिमेंट आहे। आता काय करावं लागेल? आता मित्रांनो, आपल्याला बघितलं की हे इक्वेशन आहे बॅलन्स इक्वेशन नाही, अनबॅलन्स इक्वेशन आहे, कारण रिॲक्टन्समध्ये टोटल जर ॲटम मोजले तर 5 + 1 = 6, 6 + 3 = 9, 9 + 1 = 10 आहे, तर म्हणजे रिॲक्टन्समध्ये 10 ॲटम आहेत। आणि जर इकडे जर आपण बघितले तर 5 + 2 काय झालं, 5 + 2 = 7, आणि हे पण 10 आहेत, पण हे बघा हे इलिमेंट सेम आहेत, पण याचे जे आपल्याला म्हणता येईल जे इथं सोडियम आहे किंवा हा इथं हायड्रोजन आहे हे बॅलन्स नाही आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये। तर आपल्याला हे जे इलिमेंट्स आहे हे पण बॅलन्स करावे लागतील, ठीक आहे। आता बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल, सर्वात अगोदर सर्वात जास्त कोणत्या कंपाऊंडमध्ये ॲटम आहेत ते बघावं लागेल। तर इथं बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा H2SO4 याचे 2 आहेत, ठीक आहे, S 1 आहे, O4 ॲटम किती आहेत, 4 आहेत, म्हणजे इथं टोटल ॲटम झाले 7। इथं बघा, इथंसुद्धा किती आहेत, सोडियमचे 2 आहेत, S 1 आहे, म्हणजे झाले 3, आणि हे 3 4, आणि हे 4 म्हणजे तिथे झाले 7, म्हणजे दोन्हीकडे हे 7 इलिमेंट आहेत, ठीक आहे। आता आपल्याला कसं करायचं, मेन दुसरी स्टेप काय, की ज्या प्रोडक्टमध्ये असो किंवा रिॲक्टरमध्ये असो, सर्वात जास्त तिथं आपल्याला
ॲटम कशामध्ये आहे तो आपल्याला निवडावा लागेल. तर बघा मित्रांनो, NaSO4 किंवा H2SO4 या दोनमध्ये 7-7 ॲटम आहेत. ज्याच्यामध्ये जास्त आहे तो आपण निवडला असता, पण दोन्हीमध्ये 7-7 ॲटम आहे, त्याच्यामुळे दोघांपैकी तुम्ही कोणताही कंपाऊंड निवडू शकता, इलिमेंट निवडू शकता, कंपाऊंड. ठीक आहे, निवडा कोणता पण. तर त्यातला आपण निवडलेला आहे Na2SO4. Na2SO4 आपण निवडला. तर बघा मित्रांनो, Na2SO4मध्ये बघा, इथं बघा, तर बघा इथं S बॅलन्स आहे, बरोबर आहे. त्यानंतर O बघा, Osुद्धा बॅलन्स आहे, 5-5 या दोन्हीकडे. आता फक्त बॅलन्स नाही तो काय नाही, तर बॅलन्स नाही फक्त Na2, म्हणजे त्याला आपण सोडियम म्हणू. मग बघा, सोडियमचा बघा रिॲक्टन्समध्ये 1 आहे ॲटम आणि प्रोडक्टमध्ये 2 आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, जे 2 आहेत जे रिॲक्टन्समध्ये जे दिलेलं आहे त्याला काय करावं लागेल आपल्याला, 2 मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे त्याला फॅक्टर आपल्याला 2 घ्यावं लागेल. त्याला कोएफिशियंट आपल्याला घ्यावं लागेल 2. घेतला आपण कोएफिशियंट 2 घेतला, नंतर काय 2 बॅलन्स. आता याला बॅलन्स केलं म्हणजे काय केलं, 1 × 2 × 2 म्हणजे इकडं पण बॅलन्स झाला आणि इकडं पण बॅलन्स झाला. आता हे 2 बघा, म्हणजे आपण काय केलेलं आहे, हे बॅलन्स करायचं ठरवलेलं आहे. आणि बॅलन्स कशाला केलेलं आहे आपण मित्रांनो, बॅलन्स केलेलं आहे आपण कशाला केलेलं आहे, तर NaOHला केलेलं आहे. कारण रिॲक्टन्समध्ये सोडियम आहे, त्या सोडियमला आपण बॅलन्स केलेलं आहे. प्रोडक्टमधल्या Na2SO4 म्हणजे त्याच्यामधल्या सोडियमला बॅलन्स केलेलं नाही. तर मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल आता, तर आपल्याला काय करावं लागेल बघा, इथं आपण कशाला बॅलन्स केलं होतं, तर रिॲक्टन्समधल्या सोडियमला बॅलन्स केलं होतं, म्हणजे आपल्याला कोएफिशियंट 2 द्यावं लागेल NaOHला. ठीक आहे, म्हणजे 2 NaOH आपण इथं घेतलेलं आहे, मग त्याला 2 लावलेलं आहे, कोएफिशियंट घेतलेलं आहे. प्लस H2SO4 प्रोडक्ट Na2SO4 प्लस H2O हे तयार झालं, याला 10- नाव द्या, दिलं. तर मित्रांनो, आता बघा इक्वेशन बॅलन्स आहे का. बघा, सोडियमचे 2 ॲटम आहेत, बरोबर आहेत, त्यानंतर 2 ॲटम आहेत आणि प्रोडक्टमध्ये सुद्धा 2 आहेत. ओके, हे बॅलन्स झालं. ऑक्सिजन बघा, ऑक्सिजनचं बघा, इकडे ऑक्सिजनचे बघा मित्रांनो, जर तुम्ही बघितले तर इकडं हा 4 ॲटम आहेत ऑक्सिजनचे आणि इथं 2 आहेत. कारण हे 2 जे कोएफिशियंट आहे सगळ्यालाच आहे, म्हणजे इथं रिॲक्टन्समध्ये 6 ॲटम झाले ऑक्सिजनचे आणि प्रोडक्टमध्ये 5 आहेत, म्हणजे इथं आपल्याला आता बॅलन्स करावं लागेल. ठीक आहे, देन बघा हायड्रोजन बघा इकडे 4 आहेत, इथं 2 आणि इथं 2, म्हणजे इथं 4 झालेले आहेत आणि प्रोडक्टमध्ये मात्र 2 आहेत, जसं की तुम्हाला इथं दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर एस बघा, एस बॅलन्स ऑलरेडी आहे. आता काय करावं लागेल, आता आपल्याला बॅलन्स काय करावं लागेल, तर बॅलन्स इथं आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजन इथं बॅलन्स करावा लागेल. तर ते बॅलन्स करण्यासाठी मित्रांनो काय करावं लागेल बघा, आता आपल्याला काय करावं लागेल, आता बघा आपल्याला आता इक्वेशन लिहावं लागेल. इक्वेशन लिहिल्यानंतर बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करावं लागेल, 2NaOH प्लस H2SO4 लिहिले, नंतर Na2SO4 आहे आणि नंतर H2O आहे. पण याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, हायड्रोजनचे आपल्याला 2 ॲटम करायचे आहेत. सर्वांना माहीत आहे हायड्रोजनचे काय करायचे आहेत, आपल्याला 2 ॲटम करायचे आहेत. इथं बघा, हायड्रोजनचे आपल्याला याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल, सर्वांना माहीत आहे प्रोडक्टमधल्या हायड्रोजनला, बरोबर आहे. आणि ऑक्सिजन बघा, ऑक्सिजनमध्ये काय करावं लागेल, तर इथं आपल्याला 1 ॲड करावं लागेल, म्हणजे आपल्याला 6 पाहिजेत. तर काय करायला पाहिजे, इथं पण 1 ऑक्सिजनचं प्रमाण, ऑक्सिजनचं 1 ॲटम वाढायला पाहिजे. तर आपण काय केलं, जे H2 आहे त्याला काय केलं, 2 कोएफिशियंट घेतला, म्हणजे 2 × H2, म्हणजे बघा ह्या 2 आणि हा हायड्रोजनचे 2 ॲटम, म्हणजे ते झाले 4. ठीक आहे, म्हणजे हा झाला बॅलन्स. आणि इथं 1 काय आहे, तर इथं ऑलरेडी 5 आहे, तर हा 4 आहे आणि हा 1 आहे. तर याला जर आपण 2 केले तर 4 × 2 = 6, म्हणजे हायड्रो ऑक्सिजन पण बॅलन्स होईल. तर म्हणजे आपण काय केला, कोएफिशियंट 2 घेतला कुठं, या H2Oला. तर बघा मित्रांनो, इथं आता इक्वेशन आपलं बॅलन्स झालेलं आहे. तर बघा, NaOH प्लस H2SO4 Na2SO4 प्लस 2H2O, म्हणजे 2Na 2 सोडियमचे आहेत, बरोबर आहे. देन OH म्हणजे इथं टोटल बघा, ओ ऑक्सिजन किती आहेत, 6 आहेत, हे 4 आणि हा 2, इथं पण 6 आहेत, हे 4 आणि हे 2. ठीक आहे,
दोन म्हणजे बघा इथं टू घेतलेलं आहे म्हणून. त्यानंतर बघा हायड्रोजन इकडं तर बघा मित्रांनो हायड्रोजन बघा आता हायड्रोजनचे ॲटम बघा इकडे किती आहेत तर हायड्रोजन इकडं दोन आहेत दोन एच ठीक आहे दोन एच म्हणजे हा दोन आणि हा ऑलरेडी दोन आहेत म्हणजे चार आणि इकडे बघा हा दोन आणि याला दोन कोफिशियंट असल्यामुळे हा दोन म्हणजे चार अशा प्रकारे आपण याला बॅलन्स केलेला आहे. नंतर आपल्याला काय विचारलं आहे बघा मित्रांनो आयडेंटिफाय द रिॲक्टन्स अँड द प्रोडक्ट ऑफ द इक्वेशन सिक्स. आता इक्वेशन सिक्स बघा कोणतं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स आहे आणि एक हे आहे ते बघूया. सर्वात अगोदर आपण ते इक्वेशन बघूया कोणतं आहे ते. तर मित्रांनो आपल्याला सांगायचं होतं की जे इक्वेशन सिक्स आहे याच्यामधले रिॲक्टन्स कोणते आहेत आणि प्रोडक्ट कोणते आहे आपल्याला माहीत आहे. रिॲक्टन्स कोणते असतात ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होते ते दोन आहेत बघा व्हेजिटेबल्स ऑइल अँड हायड्रोजन. हे दोन काय आहेत हे दोन आहेत रिॲक्टन्स. आता प्रोडक्ट काय यांच्यापासून जे काय उत्पन्न झालं तर वनस्पती घी हे काय आहे हे प्रोडक्ट आहे ह्या दोघांचं. तर मित्रांनो हे तुम्हाला